हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक. आजची आपली एक वेगळी आणि अगदी छान अशी रेसिपी आहे, भरलेले बटाटे. अगदी सोपी व साधी पद्धत आहे ज्याने आपण बटाटे खूप स्वादिष्ट असे बनवू शकतो. चला तर आपण आता साहित्यापासून सुरुवात करूया. मध्यम आकाराचे 1 किलो बटाटे घेतले आहेत. तेल व ओलं वाटण, हळद पावडर, गरम मसाला व लाल मिरची पावडर, आणि नंतर आपण किसून घेतलेलं खोबरं. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण थोडं मीठ घालणार आहोत. त्यामध्ये आपल्याला किसून घेतलेलं खोबरं आहे ते थोडं बारीक करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण आता हे मिक्सरला लावून त्याची बारीक अशी आपण पाहू शकतो आपण कसं बारीक केलं ते. त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपण एक मोठा चमचा तेल घालूया. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण ओलं वाटण म्हणजे आलं, लसूण, हिरवी मिरची व कोथिंबिरीची पेस्ट हे सर्व घालून आपण ते थोडा वेळ तेलावर परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यावर एक चमचा गरम मसाला, एक चमचा हळद पावडर व एक चम्मच आपण लाल मिरची पावडर घालून हे सर्व आपण आता तेलावर थोडा वेळ आपण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता वाटून घेतलेलं बारीक करून घेतलेलं खोबरं यावर घालणार आहोत. आता आपली ही जी नारळाची जी चटणी आहे त्याला आपण स्टफिंग म्हणतो, ते आता तयार आहे. तुम्ही टेस्ट करून पाहू शकता, जर मीठ कमी असेल तर त्याप्रमाणे आपण थोडं मीठ घालू शकतो. आता आपण पुढची स्टेप जी आहे त्याकडे वळूया. आपल्याला बटाटे स्वच्छ साफ धुवून पुसून घ्यायचे आहेत व या बटाट्यांना आपण एक शिटी दिलेली आहे, एक शिटी घेतली आहे. आता आपल्याला चाकूने बटाट्याला एक उभा व दुसऱ्या बाजूने आडवा दाखविल्याप्रमाणे असं आपण थोडं चिरून घेणार आहोत, ज्यामध्ये आपण ते नारळाची चटणी जी आहे ती आपण त्यामध्ये स्टफ करून घेणार आहोत, भरून घेणार आहोत. बटाटे थोडे मऊ होण्यासाठी आपण अगोदरच एक शिटी घेतली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या बटाट्याला आपण थोडी हळद पावडर लावून घेणार आहोत. ते बॉईल करण्यासाठी जेव्हा ठेवलेलं तेव्हा त्यामध्ये थोडं मीठसुद्धा टाकून घेतलेलं. आपण आता हळद पावडर लावली आहे, आता आपण ह्याला थोडी लाल मिरची पावडर देखील लावूया, कारण बटाटे हे खूप असं माइल्ड म्हणजे अगदी सौम्य असं त्याचा टेस्ट असतो, तर त्याला थोडा टेस्ट येण्यासाठी आपण हे त्याला लावून घेतलेलं आहे. हे आता 10-15 मिनटं लावल्यानंतर आपण आता एक एक करून दाखविल्याप्रमाणे जी नारळाची चटणी बनवली आहे ती आपण आता या बटाट्यामध्ये स्टफ करून घेणार आहोत, भरून घेणार आहोत. आपण आता एक एक करून नारळाची चटणी सर्व बटाट्यामध्ये भरून घेऊया. ही जरी एक व्हेजिटेरियन डिश असली तरी त्याला अगदी छान अशी चव लागते, हे तुम्ही रेसिपी जरूर करून पहा. त्यामध्ये नारळाची चटणी घातल्यामुळे बटाट्याला चव काही वेगळीच लागते. लहान मुलांना देखील ही रेसिपी जरूर आवडेल. बटाटे घेताना जास्त मोठेही बटाटे घेऊ नये, एकदम मध्यम आकाराचे आपण बटाटे यासाठी वापरू शकतो. यामध्ये आता नारळाची चटणी भरली आहे, त्यामध्ये नॉन व्हेजिटेरियन लोक आपल्या आपल्या आवडीप्रमाणे कोणतेही चिकनचे स्टफिंगसुद्धा भरू शकते, त्याने देखील बटाट्याची चव ही द्विगुणित होऊ शकते. ही रेसिपी करताना बटाट्याची साल काढू नये, त्यामुळे ते बनवताना तुटू शकते आणि जर साल काढली तर त्याची चव ही अगदी कमी होईल. आता हे स्टफिंग बाहेर न येण्यासाठी व बटाटे न तुटण्यासाठी आपण एका धाग्याने हे असे दाखविल्याप्रमाणे आपण ते बांधून घेऊया. आता आपल्याला एका पॅनमध्ये थोडं तेल घालून ते तेल गरम झाल्यावर आपण एक एक करून सर्व बटाटे आता आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. यासाठी जास्त तेलाची गरजही लागत नाही. बटाट्याचे अनेक असे प्रकार आपण आपल्या घरी करतो जेव्हा आपल्याला जेवण्यासाठी जास्त काही घरात उपलब्ध नसते, तेव्हा बटाट्याची आपल्याला खूप मदत होते.
ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा, तुम्हाला ही नक्की आवडेल आणि या रेसिपीला शेअर करायला विसरू नका। आता आपण बटाटे पलटून घेऊया व ते दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। आपल्या सोयीप्रमाणे नाश्त्यासाठी जेवणासाठी आपल्याला जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण ही रेसिपी बनवू शकतो। आपल्याला बटाटे सर्व साईडवरून व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। थोडा वेळ आपण अजून बटाटे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत व आता थोड्याच वेळात आपले भरलेले बटाटे ही रेसिपी आता तयार आहे। ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा, कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा व व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।